यातील घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूजला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आचारसंहिता सुरू असताना धान्य वाटप कशाच्या आधारे केले जात आहे? शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक सचिन बासरे यांचा सवाल. कल्याण पश्चिमेतील काळा तलाव परिसरात नेटवर्क इन ठाणे बाय पीपल्स लिव्हिंग विथ HIV या NGO मार्फत धान्याचे किट वाटप करण्याचा प्रयत्न केला जात होता. आचारसंहिता सुरू असताना असे वाटप कशाच्या आधारे केले जात आहे? हा आचारसंहितेचा भंग नाही का? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक सचिन बासरे आणि सुधीर बासरे यांनी आज दिनांक 2 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास उपस्थित केला आहे. या कारणावरून या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती उद्भवली होती. NGOचे असे म्हणणे आहे की आम्ही नियमानुसार वाटप करत आहोत. एड्स रुग्णांना हे वाटप केले जात होते. त्यांच्याकडील कागदपत्रे तपासली असता त्यांना दिलेली परवानगी 2023 पर्यंतची आहे. आचारसंहितेच्या काळात अशा प्रकारचे वाटप केले जाऊ शकते का? असा सवाल यावेळी उपस्थित केला जात आहे. सकाळी मी नेहमीप्रमाणे वार्डामध्ये फिरायला आलो तेव्हा इकडे ट्रक उभी होती आणि त्या ट्रकमधून धान्याचे सगळे पाकिटे बाहेर काढत होते आणि एक रूममध्ये ते स्टॉक करत होते. त्याचं डम्प करत होते तिथं. त्यांना मी विचारलं, बाबा हे काय आहे, काय वाटतं तुम्ही? नाही म्हणाले, आम्ही ते एड्स पेशंटला वाटायला आणलेले आहेत, आमच्याकडे परमिशन आहेत. म्हटलं पण आचारसंहिता आचारसंहितेमध्ये तुम्ही कसे काय वाटणार धान्याची पाकिटं? वाटूच शकत नाही. तुमच्याकडे काय परमिशन आहे का? कुठून आहे? मग ते म्हणा आमच्याकडे परमिशन आहे. मग मी महापालिकेच्या संबंधित भरारी पथकाला आदेशित केलं, बाबा असं आहे. मग ते महापालिकेचं पथक आलं, त्यांनी पाहणी केली, त्यांनी सांगितलं तुमच्याकडे परमिशन असेल दाखवा. तर त्यांची परमिशन चेक केली तर ती परमिशन आहे 23 सालाची, म्हणजे आता 24 चालू आहे, 23 सालाची परमिशन आहे. आणि त्याच्यामध्ये सरळ सरळ लिहिलं आहे का आचारसंहितेच्या अगोदर ते वाटावं, आचारसंहिता लागल्यानंतर वाटू नये. तरी हे आचारसंहितेमध्ये वाटतात हे योग्य आहे का? मग याच्यामागे कोण आहे का? राजकारण आहे का? काही मतदारांना प्रलोभन दाखवण्याचं काम आहे का? हे म्हणून याच्यामध्ये काहीतरी घोडबंगल आहे. याच्यामागे नक्की काय आहे त्याची चौकशी झाली पाहिजे पूर्ण. कोण आहे याच्यामागे? कुणी धान्य पाठवलं? आणि आचारसंहितेचा हा भंग आहे.